आज आपल्यासोबत झीरो न्यूजची चर्चा करण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे तरुण कार्यकर्ते सुशांत मस्के, आपलं झीरो न्यूजमध्ये स्वागत। शरणकुमार निंबाळे यांनी साहित्यामध्ये सरस्वती पुरस्कार स्वीकारला, याबाबत आंबेडकर चळवळीचे बऱ्याच लोकांनी विरोध केला, म्हणून आज आपण सुशांत मस्के यांच्याशी चर्चा करणार आहोत। चर्चेचा विषय आहे आंबेडकर चळवळीची आजची स्थिती काय, आंबेडकरी तरुण चळवळीपासून दूर होतोय याबाबतची कारण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सुशांत मस्के आपल्यासोबत। सर्वप्रथम निंबाळे यांनी हा सरस्वती पुरस्कार घ्यायला नकोच होता, पण वास्तविक पाहता नामांतराच्या काळामध्ये जी आंबेडकरी चळवळ स्ट्रॉंग झाली सध्या आपल्याला ती पाहायला मिळत नाही। याचं कारण असं आलं, सर्वच नेत्यांनी आपापली वेगवेगळी संघटना त्या ठिकाणी निर्माण केली, ती संघटना निर्माण केल्यामुळं वेगवेगळे त्यांनी आपापले दुकान उघडल्यामुळं एक चळवळीचा आणि एक समाजाचा, एक समाजाचं न म्हणता सर्व समाजाचं या त्या ठिकाणी एकदम मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। राजा ढाले असो, दामदराव ढसाळ असो, आठवले साहेब असो, मायावती असो, इतर सर्वच नेते असो, यांच्या विचारांना प्रेरित होऊन सर्व आंबेडकरी चळवळ त्या ठिकाणी एकत्र झाली होती। पण आंबेडकरी चळवळ म्हटलं की फक्त त्या ठिकाणी आक्रमक एवढीच आपल्याला पाहायला मिळते। आंबेडकरी चळवळमध्ये सध्या आपल्याला युवक एकदम थोडे पाहायला मिळतात, म्हणजे 100% 5% फक्त आपण चळवळ आता व्यवस्थित चालू आहे, 95% युवकांचा कल हा दुसरीकडे। ह्याला कारणीभूत जसं माझ्या मते पाहायला गेलं तर सर्वच नेते, या नेत्यांनी एकच पक्ष एकच संघटना जर ठेवली असती तर आज समाजाला वेगळी त्या ठिकाणी दिशा मिळाली असती आणि युवकांमध्ये एक चैतन्य निर्माण झालं असतं। आंबेडकर चळवळ म्हटलं का फक्त दगड फेकणं आंदोलन करणं एवढंच त्याचा एक मूळ भाग म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतो, पण वास्तविक पाहता आज आपल्याला आंबेडकर चळवळ ही बदलणं खूप काळाची गरज आहे। आपल्या समाजातील खालच्या स्तरातील जर आपण आपल्या जर समाजाकडे पाहता पाहायला गेलो अशिक्षितांचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे, त्यांना उद्योगधंदे नसतील, ते बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहे। तर आता कुठेतरी आंबेडकर चळवळीने आपल्या समाजातील युवकांना कुठं काम देण्याचं काम केलं पाहिजे, साहित्यिक बनवलं पाहिजे, कुठेतरी क्लासरूम अधिकारी घडवले पाहिजे। त्या ठिकाणी चळवळीच्या सर्वच नेत्यांची जबाबदारी बनती का आपण आपल्या चळवळी आपली चळवळी कुठेतरी संपत चालली यांचा गांभीर्याने आपण कुठेतरी विचार केला पाहिजे, कारण आता खूप बिकट परिस्थिती आलेली आहे। नामांतराच्या काळामध्ये जी मुवमेंट पाहायला मिळते ती आज ती मुवमेंट शून्य असं माझं तरी मत आहे। तर मस्के, आपण जर म्हणाल आता म्हणाला की नामांतर काळांची चळवळ आता संपत आलेली आहे, तर तुम्ही तरुणांना आता चळवळीसाठी काय काय सांगाल? तरुणांना माझी एक एवढीच विनंती असेल का, प्रथमतः फुलेशाह आंबेडकर यांचे विचार पहिले तुम्ही आचरणात आणा, यांचे विचार पहिले लक्षात घ्या, आणि हे विचार त्यांना समजपून नसत तर आपल्या सारख्या म्हणजे मी असो कोणी असो सर्वसाधारण कार्यकर्ता जो असो त्यांनी ते आपल्या युवकांना ते सांगितलं गेलं पाहिजे की बाबा आपले विचार कुठेतरी चुकतात आहे, बाबासाहेबांचे विचार आपण मांडत असताना कुठेतरी वाम मार्गाला न जाता चळवळीमध्ये येऊन समाजाला एक मोठ्या प्रमाणात योगदान केलं पाहिजे। युवकांना माझी एक विनंती कायम राहील का, दुसऱ्यांच्या घरात जाऊन राहण्यापेक्षा आपल्या घरात येऊन त्या ठिकाणी तुम्ही राहा। आंबेडकर चळवळ इतकी चांगली मुवमेंट आहे, पण या मुवमेंटचं सध्या काही कालखंडित काही नेत्यांमुळे खूप मोठं नुकसान आहे, त्याच्यामुळं आपल्या युवकांनी एकत्र येणं आता खूप काळाची गरज बनलेली आहे। आपण म्हणजे त्यामध्ये सर्वच लोक आले, म्हणजे एक जात हा बोलत नाही,
म्हणजे यामध्ये सर्वच युवकांनी जे फुलेशाह आंबेडकर विचारांना मानत असतील हे सर्व भोजनांनी एकत्र जर आले तर कुठतरी चळवळ चांगली होईल, कुठतरी समाज चांगला होईल, कुठेतरी आपले मुलं शिक्षण व्यवस्थित घेतील, त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना मिळून त्या ठिकाणी आपल्याला मदत करता येईल। यामध्ये आपण पाहतो सगळ्यात जास्त क्रांती जर कोण चांगल्या पद्धतीने करत असेल ते युवक असतात। आता एक आपल्या नवीन क्रांती करण्याची वेळ आलेली, म्हणून युवकांनी सर्वांना हजोडून विनंती राहील, म्हणजे सर्व युवकांनी एकत्र होऊन या पुढच्या येणाऱ्या काळाला जो जातीवाद विषय चालू आहे, असे बरेच काही जे छुपे चालू आहेत विषय, या विषयाला कुठेतरी तोंड फाटा फोडून आपण एकत्र येऊन वैचारिक पातळी वाढवून त्याचा आपण कुठेतरी विरोध केला पाहिजे। त्यासाठी फक्त युवक आणि युवकांचीच गरज आहे। तर सुशांत, मला शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की आपण एकीकडे बघत असतो की बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। संघर्ष बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे होतो आहे, परंतु संघर्षाची दिशा वेगळी आहे। संघटित होणं, ज्यावेळेस आपण बघितलं की आता तुम्ही म्हणाला की सगळ्यांनी आपली आपली दुकानं मांडली, म्हणजे संघटन होत असताना बाबासाहेबांचे विचार। तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो शिक्षण, आणि आज शिक्षणामध्ये आपण दिसत नाही, यावर आपण काय? वास्तव आहे, एकदम वास्तव म्हणजे तुम्ही, ज्या ज्या ठिकाणी मी मिटिंगा वगैरे घेतो, ज्या ज्या ठिकाणी जातो, मी मुलांना एकच सांगतो, सर्वात प्रथम आपला मूळ भाग हा शिक्षण आहे। जर शिक्षण घेऊन जर आपण चांगल्या प्रकारचे अधिकारी म्हणा, त्या ठिकाणी चांगलं शिक्षण घेऊन जर आपण व्यवस्थित झालं, तर आपलं सर्वात प्रथम आपलं कुटुंब त्या ठिकाणी सुधारेल। आपलं ज्यावेळेस कुटुंब सुधारेल, कुटुंबातले आपले सर्वच लोक जर शिक्षित झाले, त्या ठिकाणी समाज सुधारेल। समाज सुधारल्यानंतर आपण संघटित होणं गरजेचं आहे। संघटित झाल्यानंतर ज्यावेळेस अत्याचार कुठे होईल, त्यावेळेस आपल्याला संघर्ष करणेही गरजेचं आहे। पण आपण पाहतो आपले जे मुले जे युवक आहेत, दहावी जर समजा नापास झाले, बारावी समजा नापास झाले, तर त्या ठिकाणी ते पुढचं शिक्षण घ्यायला तयारच नाही आहे। कुठल्या तरी दुकानात जाऊन ते काम करतात आणि त्यांनी त्यांचं काही घर व्यवस्थित चालत नाही आहे। मग आपला मूळ युवक म्हणजे आपले मुलं जर शिक्षण घेत नाही, त्यांची दिशा भूल होती, मग ते हळूहळू गुन्हेगारीकडे वळतात। गुन्हेगारीमार्फत ते काही पैसे कमवतात, पण त्यानंतर त्यांच्या समाजाचं, त्यांच्या कुटुंबाचं एक मोठ्या प्रमाणात आपण परिस्थिती बिकट होताना आपण पाहतो। त्यामुळे शिक्षण घेणं सर्वात महत्त्वाचं, म्हणजे बाबासाहेब स्वतः सांगून गेले तर सगळ्यात पहिले शिक्षण घ्या। जो शिक्षण घेईन, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो दूध पिला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। शिक्षणाने आपण सर्व परिस्थितीने आपण मोठे होऊ, त्यामुळे शिक्षण हे एकदम फुल गरजेचं आहे। युवकांना विनंती आहे की ज्या भागात आपले मुलं कमकुवत असतील, ज्यांना शिक्षण घ्यायला इतके पैसे नसतील, त्या ठिकाणी आपण सर्व लोकांनी मिळून त्या लोकांना मोटिवेट केलं पाहिजे, त्या लोकांना मदत केली पाहिजे, ते मुलं आपण त्यांच्या पायावर उभा केले पाहिजे। ते मुलं ज्या वेळेस पायावर उभं होतील, ते समाजाचं त्या समाजाची एक ती दिशा असणार आहे। त्यामुळं आत्ताच्या युवकांना आपल्याला बळकट करणं सर्व पद्धतीने गरजेचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। तर आपण आम्हाला वेळ दिला।